मागच्या 2-3 आठवड्यापासून राज्यात काही पाऊस नाही, त्यामुळे अनेक भागामध्ये पिकांनी माना टाकल्यात. शेतकऱ्यांची चिंतासुद्धा वाढली आहे. पण आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी मी बातमी सांगणार आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये 18 ऑगस्टपासून पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. मग राज्याच्या कोणत्या भागात पाऊस पडणार आहे तेच सांगणार आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी कायम आहे. ईशान्य भारत आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून 4.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर आहे. ही स्थिती दक्षिणेकडे झुकलेली आहे, त्यामुळं काय झालंय तर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश आणि शेजारच्या भागातही समुद्र सपाटीपासून 3.1 ते 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. राज्यात पावसासाठी आज पोषक हवामान नव्हतं, त्यामुळं बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप होती, तर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्यात, म्हणजे भुरभुर पडली आहे. हवामानशास्त्र विभागानं आज राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे. तर उद्यापासून विदर्भ आणि आपल्या मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामानशास्त्र विभागानं उद्या विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असं हवामानशास्त्र विभाग म्हणतोय. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानशास्त्र विभागानं 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. या दोन्ही दिवशी संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर खान्देशातील जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. राज्याच्या इतर भागातही ठिकठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं सांगितला आहे. तर हा होता आजच्या दिवसाचा पावसाचा अंदाज. आता अशाच व्हिडिओ आम्ही दररोज यूट्यूबला टाकत असतोय, त्याच्यामुळे आमच्या ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून टाका, म्हणजे तुम्हाला ताज्या अपडेट झटक्यात मिळतील. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowan.com ला अवश्य भेट द्या.